विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानेश्वर मराठे माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण नववीच्या वर्गातील मॅथॅमॅटिक्स पार्ट मधील पहिलं जे चॅप्टर आहे सेट्स याचा अभ्यास करणार आहोत तर याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन याच्यातील काही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो आहे तर पहिला क्वेश्चन आहे द फॉलिंग सेट इन अ रोस्टर मेथड्स रोस्टर मेथडलाच दुसरं लिस्टिंग मेथड्स असंसुद्धा नाव आहे यादी पद्धत त्याला म्हणतात तर कुठलीही यादी पद्धतीने संच लिहिताना तुम्ही जे कॅपिटल्स लेटर्स आहेत इंग्रजीतील त्याचा वापर तुम्ही करू शकतात पहिलं एक्झाम्पल सेट ऑफ इवन नंबर्स याचा सेट तुम्हाला लिहायचा आहे रोस्टर मेथडने त्यासाठी कुठलंही इंग्रजी अक्षरस कॅपिटल फक्त महत्त्वाचं समजा मी ए घेतला कंस करायचा आणि इवन नंबर इवन नंबर तुम्हाला माहिती आहे इवन नंबरची स्टार्टिंग जी आहे ती दोनापासून होते हां टूचा टेबल जो असतो समजा तो टू टूचा फोर सिक्स एट टेन अशा प्रकारे अनंत आहेत पुढे ओके याला मर्यादा नाही त्याला इवन नंबर्सचा सेट असं म्हणतात रोस्टर मेथडने आपण लिहिला नंबर टूमध्ये दिलेलं आहे पहा तुम्हाला नंबर टू समजा त्याला काहीतरी बी म्हटलं मी बी सेट नाव दिलं तर सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम वन टू फिफ्टी वन टू फिफ्टीमध्ये असलेले इवन आणि प्राईम नंबर पाहिजे प्राईम पण पाहिजे आणि इवन पण पाहिजे त्याच्यात इवन नंबर तुम्हाला माहिती झाले सगळे अशा प्रकारचे आहेत पण त्याच्यात फक्त प्राईम असलेला एकमेव नंबर आहे टू हा एकच असा नंबर आहे की तो इव्हनसुद्धा आहे आणि प्राईमसुद्धा आहे ओके नंबर थ्रीचा एक्झाम्पल पहाता नंबर थ्रीला समजा आपण सी नाव दिलं याच्यामध्ये पहा सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स निगेटिव इंटेजस पाहिजे आणि निगेटिव नंबर पाहिजे तुम्ही संख्या रेषे सगळ्यांना माहिती असेल संख्या रेषे उजव्या बाजूला पॉझिटिव्ह असतात द डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर असतात आणि मध्ये सेंटरला झिरो असतो तर आपल्याला फक्त निगेटिव्ह पाहिजे निगेटिव्ह नंबर या बाजूला अनंत आहे म्हणून पाहिजे ते निगेटिव वन निगेटिव टू निगेटिव थ्री ओके इकडे नाही इकडे पॉझिटिव्ह आहेत म्हणून इकडे अनंत आहेत अनंत इकडे भरपूर आहेत इन्फिनिटी आहेत म्हणून इकडे डायडॅश केलेलं आहे दिस इज द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला समजा डिनोट करताना डी घेतला आपण त्याच्यामध्ये पहा सेवन बेसिक साऊंड ऑफ सोर्स तुम्हाला संगीतातील सूर्स माहिती असतील त्याच्यातले पहा सेवन सा रे ग म प ध धी आणि परत सहा एक दोन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन ओके अशा प्रकारे तुम्हाला हे संगीतातील आपण सात जे सूर म्हणतो स्वर म्हणतो मराठीमध्ये ते आपण पाहिलेले आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन पहा रॉईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स दिलेलं आहे सिम्बॉलिक त्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे काय करायचं सोपी मेथड पहा फोर अपॉन थ्री या चिन्हाला म्हणायचं इज अँड इलेमेंट इज अँड इलेमेंट ऑफ अ सेट सेटचं नाव आहे क्यू ओके याला बिलॉग्स टू सिम्बॉल सिम्बॉ आहे तो पण वाचन करताना इज अँड इलेमेंटसाठी त्याला वापर करावा लागतो ओके नेक्स्टमध्ये पहा निगेटिव्ह टू येस तिथे काट मारलेली आहे काट मारली आहे तर इज नॉट इज नॉट अँड इलेमेंट इज नॉट अँड इलेमेंट ऑफ अ सेट अँड ओके अशा प्रकारे हा सेट मी तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला होते तुम्हाला वर्ड्समध्ये आपण त्याचं वाचन केलं आता त्याच्यातला फोर्थ क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधला फोर्थ क्वेश्चन पहा राइट द फॉलिंग सेट यूजिंग द लिस्टिंग मेथड मी आधी सांगितलं की पहिला जो क्वेश्चन घेतला आपण की राईट द फॉलिंग सेट इन रोस्टर मेथड्स त्यालाच रोस्टर मेथड आणि त्यालाच लिस्टिंग मेथडसुद्धा म्हणतात दोघं सारखे आहेत लिस्टिंग मेथडमध्ये आता पा लिहिताना त्याचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता समजा मी पी नाव दिलं कॅपिटल लिहायचा आणि लेटर्स इन द वर्ड्स कॉम्प्लिमेंट हा जो शब्द आहे या शब्दातील जे अक्षर आहेत शब्द आले असतील तर यातील जे अक्षर जे पुन्हा आले असतील ते एकदाच लिहायचे आता पहा सी लिहिला मी कॅपिटल परत लिहायचा नाही कॉमा द्यायचा ओ ओ झाला एम नंतर पी एल ई ओके okay. यम परत लिहायचा आणि आलेला आहे ई पण परत लिहायचा आणि आलेला आहे यन आणि टी ओके okay. परत रिपीटेशन टाळायचं आणि कॉमा द्यायचा याला म्हणतात लिस्टिंग मेथड्स सेकंड इक्वेशन सेकंड सेट त्याला समजा काहीतरी क्यू नाव दिलं काही पण देऊ शकतात सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी वन टू ट्वेंटीमधील प्राईम नंबर्स जे स्वतःच्याच पाठतात प्राईम नंबर तुम्हाला माहिती पाहिजे फर्स्ट प्राईम नंबर इज अ टू थ्री फायू सेवन हे पाठ पाहिजे तुमचे हां लक्षात ठेवा सेवन नंतर कोणता येईल एलेवन एलेवन नंतर कोणता येईल थर्टीन थर्टीनंतर सेवन्टीन सेवन्टीनंतर नाईन्टीन ओके हे वन टू ट्वेंटीमधील असलेले प्राईम नंबर्स त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न आता हा तुम्हाला चौथा प्रश्न सांगितला की लिस्टिंग मेथडने अशा प्रकारे तुम्ही कुठलीही दिलेली माहिती असेल ती लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला राइट द फॉलिंग सेट यूजिंग द रूल मेथड रूल मेथड म्हणजे त्याला आपण एक प्रकारची गुणधर्म पद्धत असं म्हणतात मराठीमध्ये आता गुणधर्म पद्धतीने त्याने थोडीशी काहीतरी वेगळ्या पद्धतीची का पद्ध हे लक्षात ठेवा तुम्ही या हा जो लिस्टिंग मेथड दिली आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये तुम्ही पहा इथे वनचा स्क्वेअर इथे टूचा स्क्वेअर थ्रीचा फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेनचा स्क्वेअर ओके मी जे सांगितले त्या नंबरचे स्क्वेअर आहेत ते म्हणून लिहिताना त्याचं काय करायचं ए महिरपी कंस करायचा एक्स लिहिण्याची मदत पहा एक्स इज सच दॅट एरेशाला म्हणायचं सच दॅट एक्स इज सच दॅट एक्स इक्वल टू याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला एक नंबर आहे त्याला यन आपण डिनोट केला हां नॅचरल नंबर त्याचा स्क्वेअर आहे प्रत्येकाचा स्क्वेअर मी सांगितलं म्हणजे स्क्वेअर लिहिला आता एन हा जो घेतला तो कुठून घेतला आपण नॅचरल नंबरच्या सेटमधून घेतला कॅपिटल एन इचा नॅचरल नंबर हा जो यन घेतला हा नॅचरल नंबरच्या सेटमधून घेतला आणि त्याची बाउ्री लिहायची तर यन तुम्हाला इथून वन तु टू टेनपर्यंतचे स्क्वेअर येते मग तुम्ही त्याला लिहिताना वन इज लेस दॅन आर इक्वल टू टेन याचा अर्थ काय होतो टेन पण त्याच्यातमध्ये गृहित इन्क्लूड केलेला आहे दहा दाहा आणि दहापेक्षा लहान संख्या तुम्ही जर यन इज अ ग्रेटर दॅन इलेवन लिहिले तर त्याच्यापेक्षा लहान इथे याचा अर्थ लेस दॅन ऑर इक्वल टूचं साईन दिलेलं आहे ओके हे तुम्ही अशी त्याची रेंज असते ती ती लिहावी लागते त्यानंतर सेकंडमध्ये दिलेलं आहे बी इज अ सेट एक्स इज अ सच दॅट एक्स इक्वल टू त्याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला सिक्सच्या पटीमध्ये दिसत आहेत सहाचा पाटा तुम्ही म्हणतात त्याप्रकारे सिक्स

फोर्टी एट जे आहेत सिक्स एट जा फोर्टी एट म्हणून लेस दॅनवर इक्वल टू साईन द्यायचं ही त्याची बाउ्री घेतली आपण ओके नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बा सी एक्स एक्स सच दॅट लिहिताना त्या ओळीला म्हणायचं सच दॅट एक्स इज अ एक्स इज अ लेटर लेटर इन द वर्ड आता हे लेटर कोणत्या शब्दातले जसं तुम्हाला स्माईल यस एम आय एल ई या, या शब्दातील ते अक्षर आहेत म्हणून त्यांना तशा प्रकारे लिहिलं जातं नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला परत अशाच प्रकारचं एक्स एक्स इज अ सच अ दॅट एक्स इज अ लेटर इन द इन द वर्ड आता हे जे शब्द पाहिला तुम्ही याचे दोन प्रकारे तुम्हाला शब्द दिसू शकतात एखाद्याने पाहिला तर ई ए, ए टी ईट पण दिसू शकतो किंवा एखाद्याने जर पाहिला तर टी ई ए टी पण दिसू शकतो ओके अशा प्रकारे त्याला तुम्ही याला जी प्रॉप ही जी, या जी एक रूल मेथड म्हणता याला ह्या जी एक्झाम्पल सोडवले आपण हे सगळे रूल मेथडने सोडवले अशा प्रकारे तुम्ही मेथड्स लिस्टिंग मेथड्स तिलाच तुम्ही रोस्टर मेथड म्हणतात आणि दुसरी मेथड जी आहे ती रूल मेथड ह्या एक्झाम्पल आपण अशा प्रकारे सोडवले याची प्रॅक्टिस करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू मित्रांनो